नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे। आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 8वा पाठ ऊर्जा शक्तीचा जागर हा अभ्यासणार आहोत। ऊर्जा शक्तीचा जागर या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर। ऊर्जा शक्तीचा जागर या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर। या पाठामध्ये लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत। लहानपणीच पित्याचे छत्र हरवलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही जिद्दीने शिक्षण घेऊन त्यांना मोठे केलं। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास लेखकाला कशा पद्धतीने प्रवृत्त केलं, त्याचबरोबर लेखक या पाठामध्ये म्हणतात की आई हीच प्रत्येक मुलाची शिक्षिका असते। वयाच्या 6व्या वर्षी पोटापाण्यासाठी लेखकांना व त्यांच्या आईला गाव सोडावं लागलं। ते मुंबईत राहायला आले, पण गरिबीमुळे आणि दारिद्र्याशी झुंजत असताना आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळून गेली होती। शाळेत कसे जाणार हा प्रश्न त्यांना भेडसावत होता। अशा परिस्थितीतून लेखकाच्या आईने काबड कष्ट करून लेखकाला शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं। आईच्या निर्धारामुळे लेखकाचे शिक्षण सुरू झाले। म्हणून माझ्या यशामध्ये आईचा वाटा फार महत्त्वाचा आहे किंवा मोठा आहे असं लेखक म्हणतात। तसंच ते आपल्या शिक्षकांबद्दलची कृतज्ञता देखील व्यक्त करतात आणि संपूर्ण पाठामध्ये स्वतःच्या आईचे काबाड कष्ट, त्यातून त्यांना मिळालेला धीर आणि जिद्द याचं वर्णन लेखकाने या पाठात केलेलं आहे। ऊर्जा शक्तीचा जागर या पाठाला सुरुवात करण्याअगोदर या पाठाचे लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा जन्म झाला 1943। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे CSIR अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे। पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित, त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, रीइन्व्हेंटिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत। प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय पैलू आहेत। ऊर्जा शक्तीचा जागर या पाठाचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया। भारताचे प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण श्री रघुनाथ माशेलकर यांनी या पाठामध्ये त्यांच्या लहानपणीच्या काही हृदय आठवणी नोंदविल्या आहेत। वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने कष्ट उपसून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले। युनियन हायस्कूलमधल्या शिक्षकांनी त्यांच्यावर योग्य संस्कार केले। आई व शाळेतील शिक्षक यांचे हृदयस्पर्शी चित्रण या पाठातून प्रत्ययास येते। शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला
की मग मला माझ्या मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा. त्यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होते. पाठाची सुरुवात करताना लेखक म्हणतात की लेखक जेव्हा स्वतःची शाळा आणि शिक्षक यांचा विषय जेव्हा निघतो तेव्हा ते म्हणतात की त्यांना त्यांच्या मुंबईतील शाळा आणि त्यांच्या शाळेचं जीवन हे आठवतं. गिरगावातील युनियन हायस्कूलमधली त्यांची शाळा आणि त्या शाळेमध्ये शिकत असताना त्यांच्या शिर्के सर, भावे सर, जोशी सर या सगळ्यांनी त्यांच्यावरती जे संस्कार केले ते त्यांना आठवतात. ते असे म्हणतात की या साऱ्यांनी माझ्यावर संस्कार केले आणि संस्कार करून माझ्यावर फार मोठे ऋण त्यांचं आहे. ऋण म्हणजे उपकार, फार मोठे उपकार आहेत त्यांचे. पण त्याचवेळी ते म्हणतात की भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर यांच्याशी संपर्क येण्यासाठी जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची होती ती म्हणजे त्यांची परमप्रिय म्हणजे अतिशय आवडीची परमप्रिय त्यांची आई आणि त्यांचे मामा. यांचे ऋण म्हणजे यांचे उपकार ते कसे व्यक्त करणार असा स्वतःलाच प्रश्न विचारतात. आणि आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते असं देखील ते आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगतात. आणि लेखक म्हणतात की माझ्या बाबतीत तर आई ही फक्त माझी एक शिक्षक नव्हती तर ती माझं सर्वस्व होती. म्हणजे संपूर्णतः ते जे काही आहेत ते फक्त त्यांच्या आईमुळे असं ते आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमधून सांगतात. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवण्याच्या पुसटच्या आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावं लागलं. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो आणि गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीमध्ये आम्ही मायलेकर राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं. पुढे लेखक स्वतःच्या लहानपणापासूनच्या आठवणी आपल्यासमोर मांडताना म्हणतात की लेखकांचं जे गाव होतं ते होतं दक्षिण गोव्यातील माशेल, म्हणजे साऊथ गोव्यामधील माशेल. आणि त्यांचं लहानपण तिथेच गेलं. त्यांच्या मामाचं गावही तेच होतं. त्यामुळे ते म्हणतात की त्यांना त्यांच्या लहानपणीच्या एका मैदानावर खेळण्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणे अनुभवण्याच्या आठवणी त्यांना जाणवतात. आता पिंपळ कट्टा म्हणजे पिंपळाच्या झाडाला खोडाभोवती बांधलेला पार आणि त्या पारावर बसून निवांतपणा म्हणजे शांतपणे बसण्याच्या आठवणी
पुसटशा पुसटशा म्हणजे अंधुक किंवा अस्पष्ट आठवणी त्यांना आठवतात। ते म्हणतात की वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि मग त्यानंतर उदरनिर्वाहासाठी म्हणजे पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी त्यांना त्यांचं माशेल हे गाव सोडावं लागलं आणि मग लेखक आणि त्यांची आई हे मुंबईला आले। मुंबईला देखील गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीतील मालती निवास या ठिकाणी असणाऱ्या एका पहिल्या मजल्यावर माळ्यावर ते एका छोट्याशा खोलीमध्ये दोघेही राहू लागले। आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती आणि दारिद्र्याशी संघर्ष करणारी त्यांना त्यांची अल्पशिक्षित म्हणजे कमी शिकलेली त्यांची आई आणि त्याचबरोबर शिक्षणासाठी आसुसलेले म्हणजे शिक्षण घेण्याची ओढ असणारे लेखक म्हणतात की कोणत्याही प्रकारची फी भरण्याची त्यांची ऐपत त्यावेळेस नव्हती किंवा कोणत्याही प्रकारे ते फी भरू शकत नव्हते, त्यामुळे ते शाळेत कसे जाणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता। आणि अशा वातावरणात त्यांचं लहानपण ते अनुभवत होते आणि ते म्हणतात की त्यामुळे वातावरण हे अशा पद्धतीचं अतिशय बिकट वातावरण हे ते त्यावेळेस अनुभवत होते। पण माझ्या आईनं धीर सोडला नाही, ती खचली नाही, वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती। त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले, त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला। ही शाळा महानगरपालिकेची होती, माझ्याप्रमाणेच शाळेची ही परिस्थिती बेताचीच होती, पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते। पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती। वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं। लेखक पुढे म्हणतात की इतकी बिकट परिस्थिती असूनही त्यांच्या आईने धीर सोडला नव्हता, म्हणजे त्यांच्या आईने हिम्मत सोडली नव्हती। न खचता ती येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देत होती। न खचणे म्हणजे कठीण परिस्थितीत कोलमडून न जाणे। वेगवेगळ्या प्रकारची कष्टाची कामं ती करत होती। त्याचबरोबर ते म्हणतात की माशेलगावहून त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या मामाने देखील त्यांना खूप मदत केली। त्यांच्यामुळेच खेतवाडीतील प्राथमिक शाळेत म्हणजे पहिली ते चौथीच्या वर्गासाठी त्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळाला, म्हणजे ॲडमिशन मिळालं। शाळा ही महानगरपालिकेची होती, त्यामुळे त्या शाळेची जी अवस्था होती ती अवस्था फार बेताची होती, म्हणजे फार काही छान शाळा नव्हती। शाळेची परिस्थिती इतकी काही उत्तम नव्हती, पण ते इथे असं नमूद करतात की शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत होते। लेखक म्हणतात की मला पायात घालायला चप्पल नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शाळेत जायला सुरुवात केली आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत ते अनवाणी राहून शाळेत जात होते। अनवाणी म्हणजे पायात चपला न घालता तशाच पद्धतीने ते शाळेत जायचे। अशा बिकट परिस्थितीमध्ये लेखकाने आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचं लेखक इथे आपल्याला सांगतात। शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं। त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती, पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझं शिक्षण थांबणार असं वाटू लागलं, पण माझ्या आईने धीर सोडला नाही। आजूबाजूच्या बिराडांतील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली।
त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावून आली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश बंद होता. लेखक आता त्यांच्या पुढच्या शिक्षणाबद्दल आपल्याला सांगतात. त्यांनी प्राथमिक शिक्षण तर पूर्ण केलं. खेतवाडीचं प्राथमिक शिक्षण त्यांनी खेतवाडीच्या महानगरपालिकेमध्ये पूर्ण केलं. पण आता हायस्कूलचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेणं गरजेचं होतं. आणि शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हायस्कूलचा प्रवेश घेण्याची जी वेळ होती ती वेळ एक पर्टिक्युलर असल्यामुळे त्यावेळी तेवढ्या वेळेमध्ये प्रवेश फी म्हणजे ॲडमिशन फी भरणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे हे एक मोठं संकट त्यांच्यासमोर होतं. आणि त्यावेळी हायस्कूलची प्रवेश फी ही 21 रुपये होती आणि एवढे पैसे लेखकाकडे नव्हते. आणि त्यांना असं वाटलं की आता आपलं पुढचं शिक्षण थांबतंय बहुतेक. पण त्यांच्या आईने धीर सोडला नाही, म्हणजे त्यांच्या आईने हिम्मत सोडली नाही, जिद्द सोडली नाही. आणि आजूबाजूच्या बिराडांकडे, बिराडं म्हणजे कुटुंबांकडे काही ना काही काम करून ती पैसे जमू लागली. त्याचवेळी तिच्या परिचयाची म्हणजे तिच्या ओळखीची एक माऊली म्हणजे एक स्त्री धावून आली आणि तिने लेखकाच्या शाळेची प्रवेश फीची व्यवस्था केली. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित म्हणजे प्रसिद्ध, त्यावेळच्या नामांकित नावाजलेल्या शाळांमध्ये प्रवेश बंद झालेले होते. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीत जागा अपुरी पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते, मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगले यश मिळत गेले. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला नाही तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. लेखक पुढे म्हणतात की त्यांचं अखेर माध्यमिक शिक्षणासाठी जी धडपड चालू होती ती धडपड पूर्ण झाली आणि त्यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. आणि त्यांचा माध्यमिक म्हणजे सेकंडरी एज्युकेशनाचा जो टप्पा आहे तो सुरू झाला. अनेक अडीअडचणी आल्या, पण त्या अडीअडचणींवर मात करून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. त्या छोट्याशा खोलीमध्ये अपुऱ्या जागेमध्ये अभ्यास करणं फार अवघड होतं, पण तरी देखील त्यांनी आपल्या जिद्दीने अभ्यास करायला सुरुवात केली आणि परीक्षेत चांगले यशही मिळाले. युनियन हायस्कूलमधल्या शिक्षकांबद्दल ते सांगतात. ते म्हणतात की तेथील शिक्षक सेवाभावी वृत्तीचे होते. विद्यार्थ्यांना शिकवत असताना ते स्वतःला झोकून द्यायचे. स्वतःला झोकून द्यायचे म्हणजे ते समरस होऊन विद्यार्थ्यांना शिकवायचे. आणि याच कारणामुळे लेखक म्हणतात की फक्त अभ्यासाचा पाया माझा पक्का झाला नव्हता तर आयुष्याचा पाया देखील पक्का झाला होता. पाया पक्का होणे म्हणजे मूळ ज्ञान भक्कम होणे. ते म्हणतात की त्यामुळे माझ्या अभ्यासाबरोबरच जीवनाचा आयुष्याचा पाया देखील पक्का झाला आणि शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ त्यांना वाटू लागली. मनापासून त्यांना अभ्यास करावासा वाटू लागला. आंतरिक ओढ वाटणे म्हणजे मनापासून इच्छा उत्पन्न होऊ लागली आणि अशा पद्धतीने त्यांची माध्यमिक शिक्षणाला सुरुवात झाली.
आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. आमचं हायस्कूलही गरीब होतं, त्यासाठी उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची. आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. आजही हे आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केलं. काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली, रांगेत उभी राहिली तशीच ताटकळत. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त 3री किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांना काम दिलं जाईल. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली. त्याचवेळी तिनं ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. लेखक पुढे सांगतात की लेखक ज्या हायस्कूलमध्ये शिकत होते, युनियन हायस्कूलमध्ये, तिथे दर शनिवारी चाचणी परीक्षा घेतली जात असे. आणि शाळेची जी परिस्थिती होती ती अतिशय बेताची होती, म्हणजे गरीब होती. आणि त्याचमुळे उत्तरपत्रिका लेखकाला स्वतःला न्याव्या लागायच्या. त्यावेळी त्या उत्तरपत्रिकेची किंमत होती फक्त 3 पैसे, पण तितके देखील त्यांच्याकडे नव्हते. आणि आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना ते म्हणतात की त्यांच्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. म्हणजे डोळ्यात पाणी उभं राहणं म्हणजे डोळ्यात अश्रू येणं किंवा रडवेलं होणं. आणि लेखक पुढे म्हणतात की या आठवणी जेव्हा मी आठवतो तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहतो. अंगावर काटा उभा राहणे म्हणजे भीतीने शहारा येणे किंवा घाबरणे. लेखक म्हणतात की माझं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी तिने प्रचंड कष्ट घेतले आणि पडेल ते काम केलं. पडेल ते काम करणं म्हणजे कोणतेही काम तिने करणं स्वीकारलं. आणि म्हणून ते म्हणतात की एकदा काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार होतं म्हणून ती तिकडे देखील गेली. आता काँग्रेस हाऊस म्हणजे मुंबईतील काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय. या ठिकाणं त्यांची आई गेली आणि त्या रांगेमध्ये, त्या लाईनमध्ये ती ताटकळत उभी राहिली. ताटकळणे म्हणजे वाट पाहत उभी राहिली. आणि तिथे गेल्यानंतर तिचे हे लक्षात आलं, तिला सांगण्यात आलं की फक्त 3री आणि त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच तिथे काम मिळेल. अर्थातच ती नाराज झाली, ती दुःखी झाली आणि ती पुन्हा माघारी फिरली. आणि त्याच वेळेस तिने एक गोष्ट ठरवली की मी माझ्या मुलाला भरपूर शिकवेन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेलं कष्ट मी कोणत्या शब्दात सांगू. कोरे पाटकोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं, त्यामुळं जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीनंच लिहावं लागे. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान त्यांनी शिकवलं. पुढे लेखक म्हणतात की स्वतःच्या आईविषयी सांगताना ते म्हणतात की तिने पाहिजे तेवढे कष्ट घेतले माझ्या शिक्षणासाठी आणि त्यासाठी ती हवं ते पडेल ते काम करत होती. ते म्हणतात की कोरे म्हणजे ब्लँक पेज, पाटकोरे म्हणजे एक बाजू ब्लँक असणारे आणि लिहून उरलेले असे सगळे कागद ती जमवायची आणि त्याच्या वह्या तयार करायची. अखंड म्हणजे पूर्ण पेन्सिल त्यांना मिळणं फार अवघड होतं. जेमतेम हातात पकडता येईल एवढी पेन्सिल घेऊन त्यांनी ते लिहायचे. याच काळामध्ये
जेव्हा ते हायस्कूलमध्ये शिकत होते तेव्हा त्यांना भावे सर भेटले। ते त्यांना भौतिकशास्त्र शिकवायचे, म्हणजे फिजिक्स शिकवायचे। विज्ञानातील हा विषय शिकवत असताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, त्यांनी फक्त सायन्स विषयी त्यांना मार्गदर्शन केलं नाही, तर त्यांनी त्या विषयाची गोडी लावली। विषयाची गोडी लावणे म्हणजे त्या विषयाविषयी आवड निर्माण केली, आणि त्याचबरोबर जीवनातील फार मोठे तत्वज्ञान त्यांनी शिकवलं। तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी किंवा आपण म्हणू शकतो तात्विक चिंतन त्यांना करायला भाग पाडलं। अशा पद्धतीने ते भावे सरांबद्दल आपल्याला सांगतात। एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला। भिंगाच्या सहाय्याने सूर्यप्रकाशाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जळता येईल। एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं। पुढे भावे सरांबद्दल सांगताना लेखक म्हणतात की आईची जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या बळावर माशेलकरांनी प्रगतीही केली। त्यांनी ते म्हणतात की भावे सरांनी एक प्रयोग करून दाखवलं होता, भिंगाच्या सहाय्याने सूर्यप्रकाशाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो। या प्रयोगातून ते म्हणतात, माशेलकर म्हणतात की त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला, एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, त्याचा मंत्र मिळाला आणि विज्ञानही समजलं। तसंच लेखक म्हणतात की भावे गुरुजींनी त्यांना सांगितलं होते की माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल। हे त्यांचे उद्गार जेव्हा लेखकाने ऐकले तेव्हा ते म्हणतात की एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजले। या प्रयोगातून माशेलकरांना एकाग्रतेचा मंत्र तर मिळालाच, विज्ञानही समजलं, त्याचबरोबर एक महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश भावे सरांनी त्यांना दिलेला होता, संघर्षासाठी आत्मविश्वास बाळगला पाहिजे किंवा संघर्षासाठी आत्मविश्वास बाळावला तर कोणत्याही प्रकारचं संकट आपल्यासमोर आलं तर आपण त्यावरती मात करू शकू। म्हणून माशेलकर इथे म्हणतात की त्यांचा आत्मविश्वास बळावला, माशेलकरांना जगण्याचं एक भान निर्माण झालं। अशा पद्धतीने ते म्हणतात की भावे सरांमुळे त्यांची एकाग्रतेचा मंत्र तर त्यांना मिळाला आणि दुसरीकडे त्यांना विज्ञानही चांगल्या पद्धतीने समजलं। आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं, त्यांना मी कसा विसरू शकेन। भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले। आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेनं आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली, संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, जगण्याचे भान दिले। आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते। मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटी लेखक म्हणतात की आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान म्हणजे तात्विक चिंतन किंवा फिलॉसॉफी त्यांना भावे सरांकडून शिकायला मिळाली, गवसलं म्हणजे सापडलं, तत्वज्ञान त्यांना भावे सरांकडून सापडलं। त्याचबरोबर ते म्हणतात की भावे सरांप्रमाणेच जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला हे सर्व शिक्षक यांचा देखील लेखकाच्या
व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने आणि चांगल्या संस्कारांमुळे लेखक आयुष्यात चांगल्या पद्धतीने उभा राहिला. आयुष्याच्या उभारणीसाठी ते म्हणतात की शाळेनं आणि या शिक्षकांनी त्यांना भरपूर शिदोरी दिली. शिदोरी या शब्दाचा अर्थ होतो ॲक्च्युली अन्नाचे गाठोडे, पण इथे मात्र या शब्दाचा अर्थ आहे अनुभवाचे गाठोडे. हे त्यांना या शिक्षकांकडून मिळाले. त्याचबरोबर ते म्हणतात की संघर्षासाठी आत्मविश्वास यांच्याकडूनच त्यांना मिळाला. जगण्याचं भान याच संस्कारांमधून त्यांना प्राप्त झालं. आजही ते आपल्या शाळेचे दिवस आठवताना ते म्हणतात की एकीकडे प्रचंड दारिद्र्य, प्रचंड गरिबी क्षणाक्षणाला त्यांना आठवते, आणि त्याचबरोबर त्यांना आठवते त्यांची आई, त्यांचे शिक्षक, त्यांची शाळा. हे त्यांचं संस्कार केंद्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि मनोमन म्हणजे मनातल्या मनात ते पुन्हा एकदा शाळेत जाऊ लागतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या पाठाचा अभ्यास केला, हा पाठ शिकलो. हा पाठ शिकवत असताना मी काही अवघड शब्दार्थांचे अर्थ तुम्हाला सांगितले आहे. पुन्हा एकदा आपण या शब्दार्थांचे अर्थ पाहू, जेणेकरून तुम्ही जेव्हा पाठ वाचाल तेव्हा तुम्हाला तो पाठ अधिक चांगल्या पद्धतीने समजेल आणि अडचणी येणार नाही, समजण्यासाठी कोणतेही डाऊट्स तुम्हाला येणार नाही. जागर, जागृत राहणे, आपुलकीने, प्रेमाने, संस्कार, चांगल्या विचारांची रुजवण, वृण, उपकार, संपर्क, भेटणे, परमप्रिय, अतिशय आवडती, सर्वस्व, संपूर्णतः, निवांतपणा, शांतता, पुसटशा, अस्पष्ट, उदरनिर्वाह, पोटापाण्याची व्यवस्था, दारिद्र्य, गरिबी, संघर्ष, लढा, अल्पशिक्षित, कमी शिकलेली, आसुसलेला, ओढ असलेला, बिराड, कुटुंब, परिचय, ओळख, नामांकित, प्रसिद्ध, पुढील टप्पा, पुढचा भाग, अडीअडचणी, अडथळे, जिद्द, हिम्मत, सेवाभावी वृत्ती, सेवा करण्याचा स्वभाव, निरपेक्ष, अपेक्षा नसलेली, आंतरिक मनापासूनची, ताटकाळत, वाट पाहत, अखंड, पूर्ण, सलग, तत्वज्ञान, तात्विक चिंतन, एकाग्रता, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, गवसले, सापडले, शिदोरी, अनुभवांचे गाठोडे, भान, जाणीव, मनोमनी, मनातल्या मनात, अनवाणी, पायात चपला नसताना चालणे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ हे देखील आपण अभ्यासणार आहोत. आर्थिक परिस्थिती खालावणे, पैशांची चणचण भासणे, धीर न सोडणे, हिम्मत न हारणे, न खचणे, कठीण परिस्थितीत कोलमडून न जाणे, परिस्थिती बेताची असणे, आर्थिक परिस्थिती जेमतेम असणे, स्वतःला झोकून देणे, समरस होणे, पाया पक्का होणे, मूळ ज्ञान भक्कम होणे, आंतरिक ओढ वाटणे, मनापासून इच्छा उत्पन्न होणे, डोळ्यात पाणी उभे राहणे, डोळ्यात अश्रू येणे, अंगावर काटा उभा राहणे, भीतीने शहारा येणे, घाबरणे, पडेल ते काम करणे, कोणतेही काम करणे, गोडी लागणे, आवड लागणे, संस्कार करणे, चांगले विचार रुजवणे, भान देणे, जाणीव निर्माण करणे, सामना करणे, मुकाबला करणे.
अशा प्रकारे आज आपण ऊर्जा शक्तीचा जागर हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा पाठ अभ्यासला. आशा आहे सगळ्यांना हा पाठ चांगल्या पद्धतीने समजला असेल. धन्यवाद.